मैं शर्वरी बदामीकर पूरे बदामीकर परिवार की ओर से आप सभी रसिक जनों का आज दिनांक 23 फरवरी 2022 गुरुवर्य कैलाशवासी पंडित तारानाथ राव जी के 31वें स्मृति दिन पर स्वागत करती हूँ। मैं श्री पॉल लिविंगस्टन पंडित आनंद बदामीकर और श्री प्रकाश बदामीकर जी को दीप प्रज्वलन के लिए आमंत्रित करती हूँ। इस अवसर पर मैं यह कहना चाहती हूँ कि संगीत यह मानव जाति को एक वरदान रूप में मिला है। इस वरदान का अनुभव आज हम सब लोगों को होगा। पिछले 2 सालों की पीड़ा भुलाकर हम एक नया उत्साही वातावरण निर्माण करेंगे। इसी सोच पर आधारित शुभस्य शीघ्रम इस तत्व पर यह कार्यक्रम केवल एक दिन में निश्चित कर पाए। तुम्ही म्हणता सर या मॅडम हिंदीत का बोलत आहेत? तर मी सांगू इच्छिते की हिंदी व इंग्लिश या दोन भाषांनी मी आजच्या कलाकाराशी म्हणजेच श्री पॉल लिविंगस्टन यांच्याशी संवाद साधू शकते। त्यांना हिंदी बोलता वाचता येते। श्री पॉल लिविंगस्टन यांनी वयाच्या 12व्या वर्षी पंडित अमियादास गुप्ता यांचे सतार वादन ऐकले। राग अभोगी व देश ऐकून मंत्रमुग्ध झाले। हा अनुभव त्यांना जगावेगळा वाटला। त्यांना त्या क्षणी असे वाटले की ते एक पाण्याचा धबधबा व शांत सरोवर यांचा अनुभव घेत आहेत। त्यांच्या मनाला आनंदाची अनुभूती येऊ लागली। ते काही क्षण त्यांना आयुष्याची दिशा दाखवून गेले। त्यांनी ठरवले की भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायचे। त्यानुसार पंडित अमियादास गुप्ता व गुरुवर्य पंडित तारानाथ राव यांचा सहवास कॅलिफोर्निया आर्ट्स म्हणजे कॅल आर्ट्स कॉलेज लॉस एंजलिस USA येथे घडला। त्यांनी पंडित राजीव तारानाथ जे एक सरोदवादक आहेत मैसूर येथे त्यांच्याकडनं पण संगीताचे शिक्षण घेतले। पंडित रविशंकर यांच्या सानिध्यात पण संगीत शिक्षण घेतले। ध्रुपद धमाल वादनाची शैली त्यांनी आत्मसात केली। असं म्हणता येईल की हा कार्यक्रम घडून यायला देखील गुरुवर्य पंडित तारानाथ राव यांचे आशीर्वाद लाभले। ऑगस्ट 2019 मध्ये USA येथे श्री रुपेश कोटेचा या तारानाथजींच्या शिष्याने सुरू केलेला फेस्टिवल ऑफ तबला या 2 दिवसीय संगीताच्या कार्यक्रमाचे आमंत्रण पंडित बदामीकर यांना आले। त्यावर्षी जगातील मोठे संगीतकार उदाहरणार्थ तबलावादक उस्ताद तारी खान पाकिस्तानहून, तबलावादक पंडित अनिंदो चटर्जी हे भारतातून इत्यादी असे बरेच कलाकार आपली कला सादर करीत होते। या सर्व कलाकारांमध्ये आणखीन एक भारतीय मराठी माणूस म्हणजेच सोलापूरचे लाडके पंडित आनंद बदामीकर। बदामीकरजींनी जागतिक मंचावर आपली सुंदर अशी तबल्याची लयीची कला सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। तिथेच श्री पॉल लिविंगस्टन व आनंद बदामीकर यांची ओळख झाली। वादन
सतार वादन व बेस इंस्ट्रूमेंट से वादन श्री पॉल लिविंगस्टन ही करत आहे व त्यांना तबल्यावर साथ पंडित आनंद दामकर करत आहे. ते तिकडे जे वाद्य ठेवले त्याला बेस इंस्ट्रूमेंट असं म्हणावं आणि नंतर मग ते सतार वादन करतील. वादन करण्यापूर्वी मी श्री प्रकाश दामकर यांना मंचावर आमंत्रित करते व विनंती करते की त्यांनी श्री पॉल लिविंगस्टन यांचा कलश व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. हो, कलश पुष्पगुच्छ गणपतीची प्रतिमा ती बॉक्स मध्ये आहे. कलेच्या मार्फत गुरूंच्या स्मरणार्थ त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. मी मंचावरील सर्व कलाकारांना आपली कला सादर करण्याची विनंती करते व माझे मनोगत इथेच समाप्त करते. धन्यवाद. ज्या बेस वाद्यावरती ते पर्यंत आलापी करतील आपल्याला कल्पना येईल म्हणजे की त्याची लेफ्ट काय आहे आणि मग सतार वादन करतील आलापी आहे. Thank you.
Thank you.
Thank you.
राग इंसितार राग केदार विलंबित द्रुतिता
Thank you.
थोडं आभार प्रदर्शन आहे अटोपतो वोट ऑफ थँक्स. आजचा कार्यक्रम हा यशस्वी करण्यामध्ये बऱ्याच जणांचे हात आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॉल लिव्हिंगस्टन काही लोकांच्या भेटी झाल्या, ओळखी झाल्या, नाती झाल्या, म्हणजे नातं पण लक्षात आलं. जेव्हा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर किंवा युरोप दौऱ्यावर गेलो तेव्हा सगळे म्हणाले की वर्ल्ड इज व्हेरी स्मॉल, पण आपल्या भारतीय लोकांमध्ये कुठून तरी ओळख निघते. पण आता व्हॉट्सॲप आणि इंटरनेटमध्ये सुद्धा जग इतकं अजून लहान झालं आहे की याची जरी 2019 साली माझा सोलो ऐकला आणि सतत आमचा व्हॉट्सॲपवरती आमचा एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये सुद्धा, आणि तो इथे काहीतरी 1.5-2 महिन्यापूर्वी आला इथे आणि पॉंडिचेरीला होता, आधी तो पुण्याला असं होता. यू वेर देअर इन पुणा अँड आय आय थिंक लोणावळा ऑल्सो. पॉंडिचेरीहून त्याचा मेसेज आला की आता ते चेन्नईमध्ये आहे. तेव्हा सोलापूरला मला यायचं आहे, ते काय यायचं होतं त्याला, तर त्याला इथून मिरजेला जायचं आहे आता उद्या रात्रीची बस पकडून जाते, आणि त्यांनी म्हणजे 7 तारीखची ऑर्डर दिली आहे. तर याचं केवढं कौतुक करावं तेवढं कमी. आपण आत्मसात म्हणतो ते खरं यांच्या बाबतीत जास्त लागू होतं की यांना कशाचा म्हणजे संस्कृतीचा आपल्याला माहीत नाही, पण त्यांना एवढं माहिती आहे आता की आपल्यालाही कमी असेल माहीत. आणि दुप्पट दमा फेरी शिकला आहे तो, त्याच्यामध्ये गायकी पण आली, सगळंच आलं. आणि तालाला किती पक्क आहे की मी किती आढळो वाजवलं तरी हा आहे तसं बरोबर आहे, आपली कुठेही सरकत नाही. ते त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि वाजवणं चांगलं तर सुरेल आहे मुख्य म्हणजे. सुरेल अतिशय महत्त्वाचं असं पहिल्यांदा तुम्ही ते बेस इन्स्ट्रुमेंट ऐकलं तेव्हा त्याचे आभार. नंतर संपूर्ण बदामीकर परिवाराचे, नंतर आमचा त्रिमूर्ती डाईस केमिकलचा स्टाफ आहे त्यांनी पण मदत केली, रामा साऊंड, त्याच्यानंतर मनोरमा हॉल. हा मुद्दा आम्हाला एकाच दिवसात कार्यक्रम ठरला, काळ आम्ही इथे आलो सगळं ठरवलं आणि त्यांनी पण आम्हाला इथे हा हॉल म्हणजे अवेलेबल करून दिला. तर 7 तारीखच्या बाबतीमध्ये आपल्याकडे काही लोक आहेत, त्याच्यामध्ये लिंकर यांनी पण आधी 7 तारीख, नंतर प्रसाद कुलकर्णी, आपला प्रीती पेटर, आणि मुख्य म्हणजे ऋषिकेश नागावकर. या सुद्धा मुलांनी फार मदत केली, 7 तारीखची आहे आणि रोज तो रात्री येतोय, त्याच्यामुळं 7 कुठली पाहिजे काय नाही पाहिजे. आम्ही दोन एक दिवस रियाज पण केला आणि तो रियाजाला इतका घट्ट आहे की माझ्या 2.5 तास काय तो 5 तास सुद्धा बसेल एवढा घट्ट आहे. आणि तो संगीत शिक्षक म्हणूनच काम करतो म्हणजे ते त्याचं वयोमान आहे, हे म्हणजे वैशिष्ट्य आहे. त्याची अर्धांगिनी पण त्यातली आहे संगीतातली, त्याला पण दोन मुली आहेत. नंतर हॉटेल सूर्या दत्ता अण्णा सुरवसे यांनी पण आम्हाला मदत केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा महामारीच्या काळानंतर दोघे आज थोडाफार नसीक वर्ग आम्हाला इथे उपलब्ध झाला, तर त्यांचेही पहिल्या श्रद्धेशेवटी आभार. या सर्वांचे आभार मानतो. व कार्यक्रम अजून आता हाफ आहे तेवढा ऐकून आपण तो पण एक 2-1 मिनिटे शब्द बोलूया. नहीं मराठी बोल रहा हूँ, forgive me. I would like to thank Pandit Anand Padamikar for his grace and love he showed me coming to Solapur to play for all of you. Thank you. And his wife PMB, thank you so much. Welcome your home and Sharwari, everything that you've done. I really appreciate it. God bless you. Thank you so much. And Rishikesh, thank you for this sitar and bringing your beautiful daughter and welcoming your home. It's God bless you all for being here. I feel so welcome and privileged to share this music. Can you say that? त्यांना ऍक्च्युली खूप खुशी झाली की इकडे एक चान्स मिळाला त्यांना, आणि सगळ्यांचे आभार मानतायत ते.
आय गेस सगळ्यांना कळालं ट्रान्सलेट करायची काही गरज नाही असे अवघड राग एकदम धमाल रूपक असा मध्ये पण तो म्हणजे पारंग
Thank you.
Thank you.
Thank you.
कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय गुरु.